महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण जवळील करळ पुलावर कंटेनर ट्रेलर आणि मोटरसायकलचा अपघात गुरुवार सकाळच्या सुमारास झाला होता। यावेळी पनवेल मार्गाने जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरची मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला। यामध्ये मोटरसायकलवर असलेले वडील अविनाश घोगरे गंभीर जखमी असून करळ येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर अपघातात मुलगा कौशल घोगरे याचा मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी पोलीस हजर होऊन पुढील तपास चालू आहे। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण। मत्स्यबीज उत्पादन आणि मासळीच्या प्रजननासाठी लागणारा कालावधी हा पावसाळ्यात सुरू होतो, तसेच प्रजनन काळ असल्यामुळे मत्स्यबीज यांची वाढ व्हावी म्हणून पावसाळी मासेमारीस 1 जून ते 31 जुलै या 2 महिन्यांसाठी किनाऱ्यांवर आणि खोल समुद्रात यांत्रिकी नौकांना मासेमारी करणाऱ्यांवर राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून बंदी घातली जाते। ही बंदी जुगारून व मत्स्य व्यवसायाच्या स्थानिक अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून उरणमधील करंजा बंदरातून दरवर्षी खुलेआम मासेमारी सुरू असल्याचे नागरिक बोलत आहेत। अखेर याबाबत मत्स्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उरण करंजा बंदरातील 22 मच्छीमार बोटींवर कारवाई केली। त्यामुळे आस्थागाय तक्रारदारांनी मत्स्य विभागाचे कमिशनर यांच्याकडे लेखी तक्रार व व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर केले आहेत। त्यांच्या बोटींवर सुद्धा ठोस कारवाई करून त्यांचे सर्व परवाने रद्द करण्यात यावेत, यासाठी मत्स्य विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी पारंपरिक मच्छीमार बांधवांकडून केली जात आहे। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत भेंडकळ सदस्य अजित वासुदेव ठाकूर यांच्याकडून एनपी शाळेकरिता आर्थिक मदत म्हणून धनादेश देण्यात आला। यावेळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराज काका पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 18 जून 2023 रोजी JNPT हॉस्पिटलमध्ये उरणमध्ये रुग्णांना फळे व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी हॉस्पिटल कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माया काका पाटील व काका पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण। यांची ग्रुप ऑफ लिवी तर्फे हॉटेल मॅनेजमेंट MBBS मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्रीचे ऍडमिशन चालू झालेले आहेत। इच्छुक विद्यार्थ्यांनी उरणचे हेड ऑफिसमध्ये तसेच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून अधिक माहिती घेण्याचे आवाहन इन्स्टिट्यूटमधील व्यवस्थापक यांनी केलेले आहे। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण। TYF संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भावेश प्रभुदास कानाबार, दीपाली भावेश कानाबार, अनिल जितेंद्र लाईवाला यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संचालक चंद्रहास पाटील यांच्या उपस्थितीत TYF फाउंडेशन मुंबई यांच्याकडून 16 जून 2023 रोजी जे म्हात्रे प्राथमिक व माध्यमिक शाळा मोरा या शाळेतील 1 ते 4 व 5 ते 10 अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी 264 गणवेशाचे वाटप करण्यात आले। यावेळी प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावण व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी आपल्या मनोगतातून TYF फाउंडेशनचे आभार व्यक्त केले। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।